समाज मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खडाव तालुक्यातील शितोळे नगर निमसोड येथील सुपुत्रांनी बेंगलोर येथील उद्योजक विजय शेठ शितोळे यांचा नुकताच वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला। या निमित्ताने त्यांनी गलाई व्यवसायाबरोबर क्रीडा सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामाचा गौरव करण्यात आला। विजय शेठ हे निमसरचे माजी सरपंच आणि नामांकित दिवंगत मल्ल स्वर्गवासी अप्पासाहेब भागोजी शितोळे यांचे सुपुत्र। त्यांचा शिक्षण BSc झाला आहे। विज्ञान शाखेची पदवी असून सुद्धा घराची परंपरा म्हणून ते गलाई व्यवसायाकडे वळले। सुरुवातीला काही काळ शिकवू कामगार, यानंतर भागीदारी व्यवसाय आणि त्यानंतर स्वतःची दुकानदारी असा प्रवास केला। व्यवसायातील अनुभवाला उच्च शिक्षणाची जोड देत त्यांनी बेंगलोर शहरात आधुनिक तंत्रज्ञानानं ज्वेलरी व्यवसाय सुरू केला। सिद्धना ज्वेल पॅलेस ही अद्ययावत पिढी त्यांच्या मालकीची आहे। व्यवसाय स्थिर स्थावर झाल्यावर त्यांनी सामाजिक कामात स्वतःला झोकून दिलं। बेंगलोर मराठी बुलियन रिफायनरी, मराठा गणेशोत्सव मंडळ या संस्थाचे अध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी भरीव योगदान दिलंय। कुस्ती मल्ल विद्या या संस्थेचे ते कर्नाटक संपर्क प्रमुख कार्यरत आहेत। आपल्या दिवंगत वडिलांचा कुस्ती वारसा जपण्यासाठी ते दरवर्षी गावामध्ये कुस्त्यांचं जंगी मैदान आयोजित करतात। या मैदानात 5 ते 10 लाख इनामापर्यंतच्या कुस्त्या जोडतात। या सर्व सामाजिक बांधिलकीचं काम या व्यवसायातील नेत्रदीपक प्रगतीचे वाढदिवसाच्या निमित्तानं कौतुक झालंय। दरम्यान वाढदिवसाबद्दल त्यांना सांगोल्याचे माजी आमदार स्वर्गवासी गणपतराव देशमुख आबा यांचे पुतणे बाबासाहेब देशमुख, बँगलोरचे नगरसेवक श्री शिवकुमार, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रणजित भैया देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्रदादा पवार, माजी उपसभापती नाना पुजारी, स्वर्गवासी प्रतापदादा साळुंखे यांचे सुपुत्र सतीश साळुंखे पाटील, संजय घारगे, संजय माने सेलम, सुर्वेसाहेब हिंदुस्थान गोल्ड कंपनीचे मालक शरीफ साहेब, बेंगलोर असोसिएशनचे उपाध्यक्ष बबनराव कोडक, सचिव पांडुरंग सावंत, संपत सावंत, विनोद काटकर, अविनाश वाघ, श्रीकांत जाधव, बाळासाहेब माने आदींनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी सूरज भांडवलकर, बेंगलोर। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।